अर्थात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या निर्णयांची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर योजनेतील शासकीय मालकीची जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास 25% जमीन अधिमूल्य भरण्याबाबत या बैठकीतून निर्णय घेतला जाईल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत, ग्रॅज्युएटीच्या कमाल मर्यादेसंदर्भातही या बैठकीतून निर्णय होण्याचा अंदाज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड या बैठकीतून वाढवण्यात येतील अशी माहिती सुद्धा समोर येते आहे. आज महत्वाची अशी बैठक पार पडणार आहे. यामध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होते. मंत्रिमंडळात नेमक्या कोणत्या निर्णयांची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीच्या घोषणेची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचा आर्थिक मापदंड वाढवण्यात येईल. सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी मृत्यू ग्रॅज्युटी मर्यादा 14 लाखावरून 20 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासाठी 25% जमीन अधिमूल्य भरणार अशी सुद्धा शक्यता या बैठकीतून होऊ शकते. मोठे निर्णय खरं तर आजच्या बैठकीतून होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहण्यासुद्धा महत्वाचं ठरेल. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत. रिद्देश, महत्वाची खरं तर आजची ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. नेमकं काय घडू शकतं, कोणते मोठे निर्णय होऊ शकतात? नक्कीच, आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळांची बैठक होते ही खूप महत्वपूर्ण असते आणि आजची देखील जी बैठक आहे ती खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर रमाबाई आंबेडकर योजनेतील शासकीय मालकीची जी जमीन आहे ती MMRDA 25% जमीन अधिमूल्य भरण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि मृत्यू ग्रॅच्युटी यांची मर्यादा आहे ती 14 लाखावरून 20 लाखावरती नेण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात निर्णय घेण्यात, त्याबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर थोड्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे ती विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आणि त्या अनुषंगाने याआधी होणाऱ्या ज्या सर्व मंत्रिमंडळ बैठका आहेत त्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात आणि त्या अनुषंगाने आजची बैठक देखील खूप महत्वपूर्ण असणार आहे. या निर्णयाच्या व्यतिरिक्त अजून कुठले महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येणार हे देखील पाहणं आजच्या दिवसामध्ये महत्वाचं असणार आहे. रिद्धी, नक्कीच रिद्देश, आजच्या या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.